मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी यू फिनर या यूट्यूब चॅनलवर पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भात शिक्षण विभागाच्या वतीने एक महत्त्वाची प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे घेऊया सविस्तर जाणून राज्यातील किंवा जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील रिक्तपदे पवित्र पोर्टलद्वारे भरण्यासाठी टी आय टी दोन हजार बावीस डॉट महाटीचर रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीसपासून देण्यात आलेली आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून पवित्र पोर्टलवर जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे परंतु सुरुवातीला खूपच कमी जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या होत्या आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती अपलोड झालेल्या आहेत जाहिरात देण्यासाठी आवश्यक असणारे युजर मॅन्युअल व सूचना पोर्टलवर देण्यात आलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व व्यवस्थापनाने त्यांच्याकडील शिक्षक प्रवर्गाची बिंदू नावाली सहाय्यक आयुक्त मावक यांच्याकडून प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेनुसार विषयनिहाय रिक्तपदांची अर्थातच शिक्षकांच्या रिक्तपदांची मागणी पवित्र पोर्टलवर करण्यात यावी याबाबत कळविण्यात येऊनसुद्धा पवित्र पोर्टलवर नोंद केल्याचे दिसून येत नाही पवित्र पोर्टल संकेत स्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस नंतर बंद करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थासोबतच खाजगी संस्थांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत जाहिराती त्यानंतर मात्र ही सुविधा बंद करण्यात येणार आहेत आणि तरीसुद्धा पवित्र पोर्टलवर जाहिराती दिल्या नाहीत तर पुढील शिक्षक भरती होईपर्यंत कदाचित ह्या जागा पवित्र पोर्टलवर येणार नाही आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षक भरती होणार नाही आहे तरी पवित्र पोर्टलवर मागद्वारे प्रमाणित अद्यावत बिंदू नावानुसार शिक्षक पदाची मागणी नोंद करावी उपरोक्त कालावधीत पवित्र पोर्टल संकेतस्थळावर शिक्षक मागणी नोंद न केल्यामुळे शाळांना शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संस्थेची राहणार असलेल्या सर्व संस्थांनी परिपूर्ण प्रस्ताव पवित्र पोर्टलवर वेळेस सादर करावेत असे आवाहन अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांनी केलेले आहे बारा वर्षांच्या नंतर रा आता राज्यात शिक्षक भरती होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात ही शिक्षक भरती असणार आहे राज्यात दोन हजार बावीसपासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आलेली आहे तसेच दोन हजार पाचपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही केवळ दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र पोर्टलमार्फत काही जागा भरण्यात आल्या मात्र मोठ्या संख्येने शिक्षकांची पदे रिक्त होत गेली त्यामुळे शिक्षक भरती करण्याची मागणी विविध शिक्षण संस्था शिक्षक संघटनांकडून सातत्याने होत आहे भरती नसल्यामुळे सेवेत असणाऱ्या शिक्षकांवर कामाचा ताणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे एक शिक्षकास दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आलेली आहे यातून गुणवत्ता ढासळत आहे शासनही शिक्षक भरती करण्याची घोषणा करते प्रत्यक्षात शिक्षक भरतीची प्रक्रिया पुढे जात नाही असे चित्र याआधी दिसून आले त्यामुळे शिक्षक भरतीकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे आणि पसंतीक्रम नोंदविण्यासाठी आता लवकरच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अर्थातच शिक्षक भरती आता गती पकडणार आहे प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जुळले रहा, धन्यवाद